माय फ्रेंड्स, वेलकम वंस अगेन टू माय यूट्यूब चैनल। टुडे वी आर गोइंग टू स्टडी प्रपोज क्वेश्चन पेपर पैटर्न फॉर 2020-21 ऑफ बोर्ड एग्जाम ऑफ महाराष्ट्र स्टेट सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी एजुकेशन पुणे। सब्जेक्ट बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी, स्टैंडर्ड 12th। फ्रेंड्स, already we have seen internal assessment of 20 marks in my video. Now we will see proposed question paper pattern, which is written and carries for 80 marks. म्हणजेच 12वी बोर्ड परीक्षेला जो 80 मार्क्सचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर तुम्ही देणार आहात, त्याचा पेपर पॅटर्न आपण आज पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट विल बी द क्वेश्चन? फ्रॉम द फॉलोइंग टाइप ऑफ सब क्वेश्चन्स एनी 4 विल बी आस्क। इट मीन्स दॅट हियर विल बी गिवन 10 सब क्वेश्चन्स ए टू जे। नाउ सी, ए, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स। 5 सेंटेन्सेस विल बी गिवन टू यू अँड ईच सेंटेन्स कॅरीज फॉर 1 मार्क, टोटल 5 मार्क्स। इन बी, गिव 1 वर्ड ऑर फेज टर्म। 5 सेंटेन्सेस विल बी गिवन टू यू, ईच सेंटेन्स फॉर 1 मार्क। सी, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स। 5 मार्क्स ईच फॉर 2.5 मार्क। डी, फाइंड द ऑड वन। 5 सेंटेन्सेस 1 मार्क फॉर ईच सेंटेन्स। ई, कंप्लीट द सेंटेन्सेस। 5 सेंटेन्सेस विल बी गिवन टू यू, ईच सेंटेन्स इज फॉर 1 मार्क। एफ, आन्सर इन 1 सेंटेन्स ओनली। 5 सेंटेन्सेस ईच फॉर 1 मार्क। जी, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स। लाईक द सेम अपवर्ड्स, 1 सेंटेन्स 1 मार्क, 5 सेंटेन्सेस 5 मार्क्स। एच, कॅल्क्युलेट द फॉलोइंग। 5 सेंटेन्सेस विल बी गिवन टू यू, ईच सेंटेन्स कॅरीज फॉर 1 मार्क, टोटल 5 मार्क्स। आय, गिव स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज। ओनली 1 क्वेश्चन विल बी आस्क्ड टू यू अँड दॅट इज फॉर 5 मार्क्स। अँड जे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। 5 मार्क्स ईच फॉर 1 मार्क। यामध्ये ए टू जे असे 10 उपप्रश्न तुम्हाला दिलेले असणार। त्या 10 कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क असणार। नाऊ सी क्वेश्चन नंबर 2, सॉल्व एनी 1 फ्रॉम द फॉलोइंग। इन दॅट क्वेश्चन द क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू यू। दॅट सी, द फर्स्ट क्वेश्चन इज ॲडमिशन ऑफ अ पार्टनर और रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर। असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि ह्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे। 10 मार्काला 1 प्रश्न असणार अँड मार्क्स विथ ऑप्शन्स 20 मार्क्स। म्हणजेच ह्या 2 प्रश्नांचे 20 मार्क आहेत, बट यू हॅव टू सॉल्व ओनली 1 क्वेश्चन अँड दॅट इज फॉर 10 मार्क्स। क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 1 फ्रॉम द फॉलोइंग। इन दिस क्वेश्चन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म और बिल ऑफ एक्सचेंज। ह्या 2 प्रश्नांपैकी कोणताही 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, तोही प्रश्न तुम्हाला 10 मार्क्सला आहे अँड मार्क्स विथ ऑप्शन्स 20 मार्क्स। नाऊ क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 1 फ्रॉम द फॉलोइंग। आता यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातील? विच क्वेश्चन विल बी आस्क टू यू? इश्यू ऑफ शेअर्स और कम्प्युटर अकाउंटिंग।
हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काला विचारला जाणार, म्हणजे ह्या प्रश्नाला किती मार्क आहेत 8, असे दोन प्रश्न तुम्हाला विचारले जाणार तर 16 मार्क आहेत त्याला, त्यापैकी एक तुम्ही सोडवायचा. यू हॅव टू सॉल्व वन अँड कॅरीज फॉर 8 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. डेथ ऑफ पार्टनर और एनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ईच क्वेश्चन हॅज 8 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 16 मार्क्स. म्हणजे ह्या दोन टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार प्रश्न क्रमांक 5 मध्ये. लेट्स सी क्वेश्चन नंबर 6, प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हियर इज नॉट एनी ऑप्शन गिवन टू यू, इट इज अ कंपल्सरी प्रॉब्लेम ऑर क्वेश्चन अँड कॅरीज फॉर 12 मार्क्स. लाईक द सेम क्वेश्चन नंबर 7, दिस इज ऑल्सो कंपल्सरी टू यू, हियर एनी ऑप्शन नॉट गिवन टू यू. क्वेश्चन नंबर 7 इज प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट अँड दॅट इज फॉर 12 मार्क्स. यू डोंट हॅव एनी ऑप्शन. यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन पेपर ऑफ 80 मार्क्स अँड द गिवन क्वेश्चन पेपर विल बी 116 मार्क्स. सो रिमेंबर दॅट धीस प्रपोज क्वेश्चन पेपर पॅटर्न इज ओनली अँड ओनली फॉर 2020 and 2021. आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड द क्वेश्चन पेपर पॅटर्न विच विल बी यूजफुल फॉर युअर स्टडी. थँक्यू.